तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वाजलेले आहेत चार वीस तर आज आमच्या घरात आहे सत्यनारायणाची पूजा तर त्याच्यासाठी आता आवडते चार वाजता तर आता इथे डायनिंग टेबलवरती या जो पसारा आहे तो आवरून घेते सर्व पाने वगैरे वरती उचलून ठेवते कचरा काढून घेते तर झाडू मारून झालेला आहे आता मी इथे गोमूत्र टाकलेलं आहे आणि गोमूत्राने लादी पुसून घेते त्याच्यानंतर आता लादी वगैरे झालेली आहे आता आंघोळ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते <coughs> तर आता मी आंघो अंगु, आंघोळ करून तास झाला आले ते का पाच वाजताच आंघोळ करून आलेले आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सहा वाजायला पाच मिनटं आहेत बऱ्यापैकी तयारी केलेली आहे म्हणजे इथे सर्व देवाचं सामान वगैरे जे वस्तू लागणार आहे ते काढून ठेवलेलं आहे आता शिरा बनवते मग पंचामृत बनवते आंघोळ्या वगैरे काढते चला आता शिरा बनवूया प्रसादाचा तर इथे प्रसादाचा शिरा मी पहिल्यांदाच करायला करत आहे म्हणजे प्रसाद तर मनात नुसती धाकधूक होत होती कारण शि आपण नेहमीचा शिरा करतो तो वेगळा असतो आणि प्रसादाचा करायचा असतो तर तो वेगळा असतो तर मग मी ते अगदी मनापासून रावा करत आहे आणि मनोमन स्वामींना म्हणत आहे की शिरा म्हणजे प्रसाद चांगला होऊ द्या चांगला होऊ द्या तर इथे मी प्रसाद करते वेळी एक तुम्हाला टिप देते आपण रवा ज्यावेळी भाजतो तर तो मंदाच्यावरती चांगला जर भाजला ना तर ताटामध्ये ओतल्यानंतर तो ताटाला चिटकून राहत नाही नाहीतर आपण एरवी बघा रवा करायला जातो आणि तो थोडा भासतो नॉर्मल आणि ताटामध्ये टाकला ना की ते ताटाला चिटकून बसतं गरम गरम असतो रवा त्यामुळे तो ताटाला चिटकून बसतो तर तसं झालं नाही कारण का मी रवा एकदम मस्त मंदाच्या वरती भाजून घेतलेला होता आणि आता इथे शिरा झालेला आहे आणि पूर्ण म्हणजे दुधामध्येच बनवलेला आहे मी पाणी थोडंही टाकलं नाही <coughs> पाणी टाकत नाही आ, बनुता बनुता मला आ, ना, ते मला माहिती नव्हतं कधी कधी मी बनवला नव्हता किंवा कोणाचं बघितलं नव्हतं बनवता वेळी पण मला हे म्हटले की शिरा प्र बनवताना त्याच्यामध्ये दुधाचाच वापर करायचा पाणी थोडंही टाकायचं नाही तर प्रकारे थे थे मी तशाप्रकारे बनवला पण खूप छान झाला होता प्रसाद तर आता इथे मी आम्ही चौरंगाला पानं लावण्याचा खूप प्रयत्न केला दोघांनी आम्हाला काही जमलं नाही कारण का पहिल्यांदाच आम्ही पूजा घरात करत आहोत तरा तरा तर आता रांगोळी काढून घेते आणि उमरठ्याला हलदीचं लेप पण करून घेते आणि आता सकाळचे वाजलेले आहेत पाहुणे सात तर पटकन आता रांगोळी काढते कारण का सात वाजता ब्राह्मण काका येतील तर आता इथे ते ब्राह्मण काका आलेले आहेत तर आता ते पटकन पाने त्यांनी बांधून घेतलेले आहेत त्यांना सवय असते त्यामुळे ते पटकन कसे बांधायचे ते त्यांना माहिती असतं तर त्याने अगदी दोन मिनटातच पानं बांधून झाली ते तर इथे ते आता त्यांच्या मा हातामध्ये माझे मिस्टर सामान आणून देत आहेत मग ते मांडणी मांडत आहेत कसं लावायचं ते करत आहेत त्यांची पूजेचंच तयारी तोपर्यंत मी ते आता रांगोळी काढून घेईल रांगोळी झाल्यावरती त्यांना चहा वगैरे बनवून दिली नंतर लगेचच मी साडी नेसली अगदी दोन मिनटात फक्त काय म्हणतात ते अंगाला असे फिरवून घेतली गुंडाळून घेतली साडी आणि लगेच आम्ही सातला पूजेला बसलो कारण का लवकर त्यांना आठ वाजता जायचं होतं तर आता इथे मी रांगोळी झालेली आहे लगेच चहा बनवला तर झाली आमची पूजा आरती चालू आहे तर असा होता माझा आजचं सकाळपासूनचं रुटीन किंवा कोजागिरी पो कोजागिरी पौर्णिमेसाठी आम्ही पूजा करायची होती तर ती केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जेजे औ, जेजे जेजे औ, तर इथे माझं जेवण झालेलं आहे भात डाळ भाजी चपाती खीर केलेली आहे आणि ते आता कपडे लावलेले आहेत पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता पूजा सकाळी सात वाजताच ते ब्राह्मण आले होते सात ते आठ पूजा झाली आणि आता वाजलेले आहेत साडे दहा इकडे देवाची पूजाही झालेली आहे सर्व पसारा आवरलेला आहे घर साफ झालेलं आहे आणि मीही रांगोळी काढली होती मग तर आता उठलेली आहे आणि आता मला खूप भूक पण लागले आणि झोप सुद्धा आलेली आहे तर खीर झाल्यावर भांडी घासून घेते खीर होईपर्यंत भांडी घासून घेते मग उपवास सोडू आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवू आणि उपवास सोडू मी भांडी वगैरे हो तसेच ठेवणार आहे कपडे पण तसेच ठेवणार आहे आणि झोपणार आहे थोडी नंतर उठून काम करणार आहे तर आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर कोजागिरी पौर्णिमेसाठी मी आणि माझ्या मिस्टरांनी काय घेतलेलं आहे गिफ्ट म्हणजे ते तुम्हाला दाखवते तर काल आम्ही ही खरेदी केलेली आहे पी एन जी पुन्हा गाडगिलवाल्यांकडून तर त्याच्यामध्ये तर ही अंगठी ही मला केलेली आहे आणि त्यांची बनवायला दिलेली आहे ते आज भेटणार आहे आम्हाला खास पौर्णिमेसाठीच पाहिजे होते मोत्याच्या अंगठी मोती चांदीमध्ये तर माझ्या मापाची भेटली त्यांच्याकडे आणि त्यांच्या मापाची नव्हती म्हणून मग बनवायला दिलेली आहे ती दुपारपर्यंत भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी काहीच केलेलं नाही उठून आंघोळ केली त्याच्यानंतर पूजेच्या टायमाला काहीच नट्टापट्टा केला नाही तसंच आहे चेहरा काहीच नाही लावलेला चेहऱ्याला ते काकांना घाई होती त्यांना कामावर जायचं होतं म्हणून पूजा कम्प्लीट ते सात वाजता आली सात ते आठ पूजा आमची झाली एक तास लागला पूजेसाठी त्याच्या आधी आम्ही सर्व आवरून ठेवलं होतं पंचामृत बनवून ठेवलं होतं रांगोळ्या काढून ठेवल्या होत्या सर्व तयारी करून ठेवली होती प्रसाद मी बनवून ठेवला होता म्हणून मग पटकन झालं आता जेवण पण झालेलं आहे डाळ भात भाजी चपाती खीर बनवले आता भांडी घासायची आहेत कपडे लावलेले आहेत भांडी घासायची आणि हो ते केंद्रात गेलेले के आहेत स्वामींना प्रसाद घेऊन तर ते आले की मग उपवास सोडू ते केंद्रातून आले की मग उपवास सोडू सॉरी बाय बाय आमचं पिल्लू आत्ताच उठलंय आता त्याचे आंघोळ त्याचं खाणं पिणं सुट्टी आज आठचा तिचा ट्युशन होता पण नाही गेली ती आता संध्याकाळी जाईल बाय कर बाळा